बाबा एवढ्या रात्रीचं कशा पाय आलायस तू? जा बाबा जा, उद्या सकाळच्याला ये. हा काय निघित ना. आजी अगं, मीच बोलवलंय त्याला. बोलायचं होत. येस मिस्टर मेघ. Guys, welcome. Welcome in. Thank you, तू आल्याबद्दल. मेघराज, खानविलकर. फाइनली तू खानविलकर फॅमिली मध्ये एंट्री मिळवलीस. कॉंग्रॅट्स. मस्त, ग्रेट. काय झालं? अरे टेन्शन नको घेऊस, सगळं सिक्रेट ओपन झालंय आता. सगळ्यांनी मस्त मूर्खात काढलंय मला. टीम वर्क. मस्त. आज बोलूया आपण. इतक्या वर्षाचं जे असं मनात साचलं होतं ना, बोलूनच टाकतो. तुला माहितीये तुझा जन्म का झाला? चुका करण्यासाठी. तेव्हाही सगळं उद्ध्वस्त करून गेलास आणि आताही तेच करतोयस. साध्या क्रिकेटच्या किटसाठी तू बाबांचे बिझनेसचे सगळे पैसे घेऊन पळालास. त्या धक्क्याने बाबांनी आत्महत्या केली. अजूनही असे ते अजूनही डोळ्यासमोर येतात माझ्या, स्वप्नात येतात माझ्या. एका क्षणात पोरके झालो आम्ही. आई, हिने कष्ट करून सगळं सावरलं. मी माझं बालपण तरुणपण कधी अनुभवलंच नाही. दिवस रात्र एक केले, हे सगळं गेलेलं नाव आणि वैभव मिळवण्यासाठी. आम्ही कस सावरलंय ना, आमचं आम्हालाच माहिती.
आणि हे सगळं कोणामुळे झालं? तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे। हे सगळं घडलंय माझ्यामुळे। माझ्याकडून खूप मोठी चूक झालीय, खूप मोठी, आणि त्या चुकीची पूर्ण जाणीव आहे मला। म्हणूनच मी परतफेड करायला आलो। परतफेड? अरे कसली परतफेड? जे काही केलंयस ना, जन्मभर लक्षात राहील अशी शिक्षा व्हायला हवी तुला। भोगलीये रे, त्याची शिक्षा भोगलीये, आजही भोगतोय। नकळत घडलेल्या चुकीचं होत ना, आजही मनात ठेवून जगतोय मी। मला काय करणार आहे? आणि हो, लहानपणी तुझ्याच भीतीने मी परत निघून गेलो। लाभ अरे घर, आई, आजी सगळं असताना सुद्धा अनाथासारखं वाढलोय मी। रस्त्यावर दिवस काढलेत, लोकांनी खाऊन टाकलेल्या अन्नावर जगलोय रे। पण परत नाही आलो माहितीये का? कारण माझ्या चुकीची जाणीव होती मला। आपण त्या सगळ्याला जबाबदार आहोत, आपणच गुन्हेगार आहोत असं सतत वाटत राहायचं। आणि त्याची शिक्षा गेली कित्येक वर्ष भोगली मी। अरे वनवास पण 14 वर्षांचा होता रे, मी तर त्याही पेक्षा जास्त वनवास भोगलाय। तुला काय वाटत रे? ते असलं सगळं सोपं होत? सांग ना, सोपं होत असं सगळं? माझं पण बालपण कुस्करलंय रे, मला पण नाही जगता आलंय माझ तरुणपण। कित्येकदा वाटायचं त्यापेक्षा तुरुंगात गेलो असतो ना तर बरं झालं असत। तेव्हा ना त्या जीवघेण्या ओझ्यातून मोकळा तरी झालो असतो। म्हणून म्हणतोय कि मी माझा वनवास भोगलाय। अरे मग त्या दिवशी आला होतास, कोणालाही न भेटता का पळून गेलास? पळून गेलो? अरे मी आलो होतो तेव्हा सगळे जण तुझ्या प्रेशर खाली होते, तुझ्या। माझ कोणी नावही घ्यायचं नाही अशी बंदी घातली होती सगळ्यांवर। म्हणून मी परत निघून गेलो, आणि तुमच्या आयुष्यात परत कधीच यायचं नाही असं ठरवलं। कारण माझ्यामुळे उगाच या लोकांना त्रास नको, माझ्यामुळे या लोकांवर अन्याय नको। म्हणून काय आलास मग? आलास? अरे भीतर हा देश कायमचा सोडून निघालो होतो। पण काय पण अंतराने मला शोधलं, तिने मला थांबवलं, तिने मला शब्द दिला होता की काही झालं तरी या कुटुंबात मी तुला परत आणेन।